तर राज्यातल्या पावसाची स्थिती पाहता राज्यामध्ये 100% पाऊस झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान केलेलं होतं. मात्र यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय अभ्यास करावा असं वक्तव्य खासदार नाना पटोले यांनी केलंय. भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता या ठिकाणी 50%हून कमी पाऊस झाल्याच्या आकडेवारीतून समोर येत असल्याचा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. माझी मागच्या 13 तारखेला जी मीटिंग झाली त्यांनीच सांगितलं की भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये 50%च्या आत पाऊस पडलेला आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंत समजा पावसाचा काही अंदाज दिसला नाही तर आम्ही दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना ज्या दुष्काळाच्या योजना आम्ही लागू करू अशा पद्धतीची भूमिका 13 तारखेच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी माझ्याजवळ वर्तवलेली होती. पण आज मुख्यमंत्री समजा म्हणत असतील की 100% पाऊस झाला तर मुख्यमंत्र्याला आम्ही जॉब विचारू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.